यवतमाळमधल्या पांढरकवडा नगर परिषदेचा निवडणूक रणसंग्राम 13 डिसेंबरला या ठिकाणी नगराध्यक्षांसह 19 जागांसाठी निवडणूक होती आहे. या ठिकाणी काँग्रेस भाजप शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षामध्ये चौरंगी लढत होती आहे. यवतमाळच्या पांढरकवडा नगर परिषदेसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय. नगराध्यक्षांसह 19 सदस्यपदासाठी निवडणूक होतीये. गेल्या 10 वर्षांपासून ह्या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान काँग्रेस पुढे असेल. मात्र काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण लागलंय. काँग्रेसचा एक मोठा गट प्रहार जनशक्तीमध्ये सामील झाल्यानं पहिल्यांदाच मोठ्या ताकदीनं प्रहार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसला एका वॉर्डात तर उमेदवारही मिळालेला नाही. माजी मंत्री शिवाजी मोघेंची प्रतिष्ठा ह्या ठिकाणी पणाला लागली आहे. आमचे सगळे विकासाचे कामं झालेले आहे, त्याच्यामुळे त्यांनी काही केलं तरी आमचं पूर्ण पॅनल निवडून येणार आहे आणि आम्ही सर्व उमेदवार विजयी होणार आहोत. गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेनं आयात उमेदवारांच्या जोरावर निवडणुकीत उडी घेतलीय. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचं सुरू म्हटलंय. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पसंतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पक्षानं ऐनवेळी खो दिला आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांची पुतणी आणि माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांची कन्या श्रद्धा तिवारी यांना तिकीट दिलं. आमदार तोडसाम यांना कंत्राटदाराला खंडणी मागितल्याची वादग्रस्त क्लिप प्रकरण महागात पडल्यानं त्यांची छुपी नाराजी आहे. भाजपचे दुसरे नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी देखील आपला छुपा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवार राधिका बोरोलेंना दिलाय. त्यामुळे हंसराज अहिरांची प्रचंड डोकेदुखी वाढली आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागलीय. यहाँ का प्रशासन जो एकदम शून्य है, अभी जो भ्रष्टाचार हो रहा है, डुक्कर के जो टेंडर 1.5 लाख रुपए डुक्कर का टेंडर आता है, साफ सफाई का टेंडर 7 लाख रुपए आता है और हम लोग अभी प्रचार में घूम रहे हैं तो कहीं कहीं तो वार्ड में घंटा गाड़ी तक नहीं है. मेंबर लोगों का पता नहीं है कि कौन से मेंबर है, तो ये जब डेली का ही नियोजन साफ सफाई का नहीं करवा सकते तो ये शहर विकास का काम क्या करवा सकेंगे. जो पक्ष आम्हाला मिळाला आहे बीजेपी, आता मी बीजेपी पक्षाकडून मी नगराध्यक्षाची कॅन्डिडेट झाली आहे. माझ्यावर फार काही सर्वे आणि इथे पक्षाचे जितके पण लोक होते जे खूप वर्षापासून कार्यरत आहे. चौरंगी लढतीत माजी मंत्र्यांसह दिग्गजांना नाराजीचा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानं सामदाम लावून सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सर्व पक्ष करतायत. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ.